नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश खोची आपले स्वागत करतोय। मित्रो, दरवर्षी अवकाशातल्या घटनांमध्ये सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण येत असते, पण या ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये याचे काही आपल्या हिंदू धर्मात मार्गदर्शक तत्व आहेत, तेच आपण आज समजून घेऊया। मित्रो, ग्रहण काळात संयम ठेवत जप ध्यान केल्याने अनेक पटीने फळ प्राप्त होतं। ग्रहण काळात गायीला चारा, पक्षांना धान्य, गरजू व्यक्तींना दान धर्म आणि वस्त्रदान केल्याने पुण्य मिळते। चंद्रग्रहणात तीन प्रहर म्हणजेच 9 तासापूर्वी भोजनाचा त्याग करावा। वयस्कर आणि आजारी माणसांनी 1.5 प्रहर अर्थात 4.5 तासापूर्वीपर्यंत सेवन करू शकतात। ग्रहण वेद लागण्यापूर्वी ज्या पदार्थामध्ये कुश म्हणजे दर्भ किंवा तुळशीचे पाने घातले जातात ते पदार्थ दूषित होत नाही। शिजलेले अन्न त्याग करून गाय कुत्र्याला घालून ग्रहण सुटल्यावर आंघोळ केल्यानंतरच नवीन भोजन तयार करावं। ग्रहण वेदाच्या सुरुवातीला तीळ किंवा कुश मिश्रित पाणी अति आवश्यक परिस्थितीत वापरावे आणि ग्रहण सुरू झाल्यावर ते ग्रहण सुटेपर्यंत अन्न पाण्याचं सेवन करू नये। ग्रहणाचा स्पर्श होत असलेल्या काळात स्नान, मध्यकाळात होम, देवपूजन आणि श्राद्ध आणि शेवटच्या काळात वस्त्रसहित स्नान करावं। स्त्रिया केस धुतल्याविना देखील स्नान करू शकतात। ग्रहण पूर्ण झाल्यावर ज्याचं ग्रहण असेल म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण, त्याचं शुद्ध बिंब पाहून भोजन करावे। ग्रहण काळात स्पर्श केलेले वस्त्र इतर वस्तूंच्या शुद्धी हेतू त्याला धुतल्या पाहिजेत आणि स्वतःची वस्त्र सकट स्नान करावं। मित्र हो, ग्रहणाच्या दिवशी पाने, लाकूड, फुलं तोडू नये। स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा केस विंचरू नये आणि वस्त्र तर पिळूच नये। ग्रहणात कुलूप उघडणे, झोपणे, मलमूत्र त्याग करणे, मैथून किंवा भोजन हे सर्वच कार्य वर्जित आहे। ग्रहणात कोणतेही शुभ व नवीन कार्य सुरू करू नये। ग्रहणात गुरु मंत्र, इष्ट मंत्र किंवा देव जप अवश्य करावा। चंद्रग्रहणात केलेले पुण्यकर्म जप, ध्यान, दान इत्यादी 1 लाख पट आणि सूर्यग्रहणात 10 लाख पट फळ देणार असतो। तसेच गंगाजल जवळ असल्यास चंद्रग्रहणात 1 कोटी पट आणि सूर्यग्रहणात 10 कोटी पटाने फलदायी असते। मित्रो, गर्भवती स्त्रियांनी या ग्रहण काळात विशेष काळजी घेतली पाहिजे। तर मित्रो, ही होती ग्रहणात काय करावं आणि काय करू नये याविषयीची माहिती। अशाच उद्बोधक, ज्ञानवर्धक आणि आध्यात्मिक विषयावरील नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत जय राधे कृष्ण।